चला नमस्कार भाऊ बहिणींला. आता झालंय अपूर्वाला आणि शिवण्याला सोडून चाळत. चला बायको काय करते नेमकी काय नाही बघावं लागन. अय पूनम आली 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 बाबा आली हो आली. लय आयुष्य बायको काय करावं लागन म्हणे. आली नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. चला आज मस्त पैकी काय बनवायचंय तुम्हाला तर दाखवणारच आहे तुमची पूनमताई. आता चालली चालली कुठ कपडे वाय घालायला. 2000 दुखलं काय ना बाबा बाय कोणी सार रोज ती उडीच कपडे ठेवते ती साठवून काय करायचं. सार आडवीच बांधायला लावली आणि यायला जायला बी प्रॉब्लेम व्हायला लागलाय सर. तुम्ही बांधली तुम्ही किती हुशियार. अरे मी हुशियार पण मला माहित होता इथे येणं जाण्याला अडचण करणार आहे वाला सारी. हा एवढी खाली वलन कोण बांधत का. बर आता चांगली वर ओढून बांधावं लागणार आहे. काय काम सांगितलेलं का धडकी येलं नाही तुम्ही. अवघड आहे बाया तुमच्या दाजींचा. आता कुठलं काम केलं तरी बरोबर चालली गेली गेली. अहो तुम्ही कवा मन लावून केलंच नाही. मन लावून करायला काय झालं मला करायला. कॉन्फिडन्स नी काम करीत नाही म्हणायचं दाजी आहे का नाही. असं नाही ना लागा. आता काय एवढी तार मस्त पैकी बांधली बघा या खिडकीला बांधली पार इकडं पण तार वर उचलून बांधावं लागणार. मला तरी काय डोक्यातच नाही आला की एवढी तार खाली येईन म्हणून. हा आता पाऊस आल्या परत भिजणार का कपडे. पाऊस आल्या परत भिजणार ना कपडे. भिजू दे ऐकत की तुम्ही गोळा करायला. माझं नाही काय बाबा परत खाली पडली मळाली परत परत तुरा तराशी ना धुवायचा ही म्हणतोय मी बाकी तर नाही. तुमचं प्रश्न असत्यात बाया 100 ची 60 उगा ग बसाव. बायकोला सांगा गेलो मी रागच येतोय राव काय करायचं बघा म्हणा. काय काम करायला लागलं की मध्ये 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 मध्येच काहीतरी डोकं चालावं. त्या डोंगरापासून इथपर्यंत बांधो गो वालन म्हणजे किती लांब कपडे वाळायला घातले तरी काय अडचण नाही. वरची वर राहील कपडे या इकडे अलीकडे एक टावर टावर देतो इकडे एक आणि त्या डोंगराला म्हणजे उंच राहील. आता लय भारी वाटत बर का भावा ना मध्ये लय पटांगण झालं मस्त पैकी प्रसन्न प्रसन्न. अजून झाड लावायचं झाडांची तयारी चाललेली करायची आपल्याला. आता 2-3 झाड तर लावली इकडं. आता पुढं मोठं मग चांगलं आपल्याला तर गाडी न्यायला बी खाली काय अडचण नाही. म्हणजे बक्कळ अशी जागा झाली तिकडून बी रिवर्स करून आपण गाडी इकडे आणू शकतो आणि इकडून बी डायरेक्ट आपली जाणार गाडी तिकडे. दारात पटांगण झालंय भारी वाटतंय तुमच्या दाजींनी केलंय भली एवढा एवढा दगड इथं गाडून. किती मोठाली दगड होती तुम्हाला तर दाखवली पण आता दगड इथं पुरल्यात म्हणून काही वाटणार सगळं नाही कोणाला. मला आहे ना माहिती पण आणि मी इथून फॅमिलीला बी दाखवलंय सगळ्या पण दगड पुरताना दाखवलं दगड खड्यात घातल्यावर दाखवलंय. दगड बा लोटा नि लय तरास झाला अडकून बसली. 2 दगड नि लय तरास केला नको नको म्हणत तर तरास केला 2 दगडांनी. पण मी चांगल्यावानी सांगत होते तरी तुमच्या दाजींना पटत नव्हतं माझ्या फिनसायचं त्याच्यामुळेच मी येऊ नाही काढला भाऊ बहिणी. म्हणजे फिनसायचं म्हणजे आता काय करणार तू जर काय दगड बी उठी बी लावू येई ना काय व्हाय ना लांब तू कसली उठी दगड एका माणसाला एवढी मोठा दगड लोटत्याने का त्याला जोडदार लागत हो ना. बर कपडे वाळू घाल लय बडबड न करू. आता मस्त वलन झाली आहे ना भावा ना बहिणी दारात कपडे वाळवायला पटांगण बी झालं.
भावी चांगले कपडे वाजले आहे का नाही. आज जाओ काय मला वाटतं गाडी जत्राला होय येतीन का नाही आल्यावर काय झालं आम्हाला यायला काय झालं पेर घेशीन का मला तुम्हाला वय तुम्हाला काय खायला घेऊ बाई लाडू जिलाबी भजे लय मागे काय सांगायची भावांना बोल मी मागच्या वेळेस गेलो चला म्हणलं शाळा अपूर्वातून अपूर्व आणि शिवान शाळा सुटली होती नेमकंच म्हणलं जाव आणावं काहीतरी खायला तिथून गेलो तर बोलतच माग 60 रुपये पावशे भजे आणि मिरची बी वाजणार म्हणलं आता फारच आवड झालं मिरची बी त्याच्यात वाजणार म्हणलं 2-3 भजे तर गेले म्हणाले मग पावशारामध्ये झाली कपडे मस्त पैकी वाळत्याला आता पाऊस आल्या पळू पळू काढायची आता फक्त येशे ना आज म्हणजे बसा उग जातो जत्राला जाऊ ना फिरायला दोघ जण पण नेमके आता अपूर्वाशी वन्य बी शाळा दिली दिलू नाही त्यांना घेऊन गेला असत काय लय माग माग बायकोच्या माग हिंडायचं म्हणलं की बायको रागातील माय मग आता काम करत असताना माणूस मध्ये मध्ये काय हाय वय हे असलं बायकोच्या माग नाही हिंडायचं मग कोणाच्या माग हिंडवू मी होय जाय हिंडा तिकडं गावाच्या आहे का मग गुतलो होतो का नाही मी आहे का वन मला गुतलो असतो मी आता झाड लावायचे मस्त पैकी बगीचा करायची अजून बघा बी बियाणं आणले तय हे आणलं वांग वांग्याच बी बैंगन का बरंच भाऊ बहिणी म्हणत होते की पण तुमच्या आवडीचं वांग नाही लावलं का तर वांग्याचं आणलेलं आहे ही शापूची भाजी शापूची भाजी मस्त बघी आपल्या घरीच लावा करायची पेराची मेहंदी लावली डोक्याला तर खात डोक्यात मारणार भेंडी कुठे ही भेंडी वाटाणा म्हणे दिसतय मला तर वाटाणा भेंडी हो काय इथं दिसतय की भेंडी तर मस्त पैकी आपण बाग तयार करणार आहे होय चला बसून दे गडी बर मग आता भाजीपाला करायचा आहे लय मोठा आता आपल्याला आज पहिले आपण झाड जोडवते कोथमीर परत उगून आलेली लय भारी उगून आली तो बरा तुमच्या पुन्हा त्याची आडी होती नक्कीच आपण दाखवणार पेंट पडायला लागली अर 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 पेंट पडली काय लागा तो नीट वाळायचं नाही घातले काय तारावून अशी घसरत बसल्या चांगलं बसलं होत पळी उलट चिमटा आणावं लागते ना बरच मेहंदीनं डोकसच खाजी होत एक मेहंदी काय नाही खरं पण जरा आताशी जरा शाइनिंग दिसाय लागलं केसावर तरुण दिसाय लागल तरुण नाही तर म्हातारी झाली होती बाय फार मी तिथं दिसतोय म्हातारा पण शेवा बना आता म्हातारा तुम्हाला कोण बघायचं म्हाताऱ्याला का मला कोण बघणार माझी भाऊ बहीण सांगते सारखी दाढी कटिंग करा दाढी कटिंग करा झाड दाखवायची तुम्हाला कसं काय उगून आलंय तिथं आपल्याला करायचंय अजून नेट नाटक खुरपून फारपून आज लय काम आहे म्हणायचं लावायच्यात आता बी ही भेंडी ही 9 संडेत खायला लागल ना भेंडी 3 वाफ करू का एक भेंडीचा तिथं आधी आळ करा ती झाड तिथं खड्डा करावा लागेल ती झाड आणून लावावं लागेल इकडं ही बी झाड लावून टाकू ना आज केली पटानंतर मग आता ती आता तुम्ही काय करा तिथं खड्डा करा हा तिथं माती आणि खत टाका म्हणजे ती झाड आहे ना फुलांचं ती आणून तिथं लावू आपण चालतंय काहीच ना अडचण येणार बगीचा कशी झाली पाहिजे एकदम 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 झकास पुरमताईच्या आणि दाजीच्या घरी आपले भाऊ बहीण
येता येतच पण आल्यानंतर चांगलं प्रसन्न वाटलं पाहिजे इथं. तशी आपल्याला इथं घरापुढं आपल्याला भरपूर अशी झाडं शिवची झाडं लावायची येतं आणि त्याचीच आपली तयारी चाललेली आहे. दहाजींनी भरपूर कष्ट घेतलं त्यासाठीच ही एवढं आपण मोकळं पटांगण केलं ना खास त्यासाठीच केलेलं ही सगळं ओके मध्ये एकदम भारी असं वाटतंय. आता अजून बरीच झाडं राहिले एक दोन तीन चार पाच सात आठ झाडं राहिलेत लावायची अजून तेवढी झाडं. आता गाडी फिरायला बी मध्ये जागा लागते इकडं वर पटांगण आहे आपल्याला इकडं कडकडे तिकडे नारळाची झाडं लावायची कुठं तिकडं पलीकडं का बर बर चालतंय नारळाची झाडं दोन साईडला दोन झाडं लावू हे कोपऱ्यावर एक झाड लावू नारळाचं हिकडचे कोपऱ्यावर तिथं सलग तीन चार नारळाची झाडं लावायची अशी सलग तिकडे मोहऱ्यापर्यंत बर 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 चालतंय मग तसं करू मग लय रस्त्याच्या कडेला बी येणं जाण्याच्या मोकळ्या डोक्यात पडायचं हा डोक्यात पडत असत्यात उग काय बी ही लोक नारळाच्या बागा करतात मग तिथं नारळाच्या बागात बी जात नसते ही तुमच्या दाजींचा असा आहे ह्याच्यामुळेच पटत नाही तुमच्या दाजींचं माझ बर बाबा चालतंय कुठं लावाय तिथे लाव मग काय जाऊ दे मला उग काय करायचं म्हणलं की हो 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 डोक्यात आता ती झाड ही लावायची आधी डोक्यात नारळ बी पडला नाही ना जे म्हणजे लावायची झाड म्हणलं ना तर विचार करूनच लावावं लागतात परत काय काढता येतच का पटापटा अरे जायचं घे ना बसलंय माणूस गडे भरत काम करायचं घे ना चालू आता सगळे झाड झुड लावायची घे ना हा घेऊ चला खटा बी घ्यायचा सगळ्यात घ्यायचा चला चला भावा ना बोली ना अग आता का आपण तर झाड जाणार लावणार आहे तर मग तुमच्या पण उमताची आयडी होतं नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय.